महाराष्ट्र न्यूज लाइव शोध सत्य बातमीचा। नमस्कार, महाराष्ट्र न्यूज लाइव मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी सुधा, या बातमीचे प्रायोजक आहेत श्री घन भडेवलेपर्स। घोडेगाव पोलीस ठाण्यामध्ये चोरी अपघात अशा खटल्यातील बेवारस अवस्थेमध्ये असलेल्या मोटरसायकल पडून आहेत। त्यांच्यावर मागील 10 वर्षांपासून कोणीही मालकी हक्क सांगत नाही आहे, त्यामुळे ज्या कोणा नागरिकांच्या गाड्या असतील त्यांनी घोडेगाव पोलीस ठाण्यामध्ये संपर्क साधावा असं आवाहन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांनी केलं आहे। घोडेगाव पोलीस ठाणे येथे सुमारे 40 मोटारसायकली बेवारस धुळखात गंजलेल्या अवस्थेत पडून आहेत। सन 2010 पासून त्यांच्यावर कोणत्याही व्यक्तींनी आपला मालकी हक्क सांगितला नाही आहे, तसेच आजपर्यंत कोणत्याही विमा कंपन्यांनी सदर जप्त मोटारसायकलवर दावाही केलेला नाही आहे। चोरी, अपघात, भांडण आदी खटल्यांतील या मोटारसायकली आहेत। ज्या नागरिकांच्या या मोटारसायकली असतील त्यांनी घोडेगाव पोलीस ठाण्यातील 02133244133 या क्रमांकावर संपर्क साधावा, अगर प्रमुख पोलीस ठाण्यामध्ये येऊन भेटावे असं सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांनी सांगितलंय। पोलीस स्टेशन येथे 2010 सालापासून वेगवेगळ्या प्रकरणांमधील, चोरीच्या प्रकरणांमधील, अपघाताच्या प्रकरणांमधील, तसेच बेवारस स्थितीतील जवळपास 40 मोटरसायकली या पोलीस स्टेशन आवारामध्ये पडून असून, कृपया सर्व नागरिकांना प्रेस माध्यमातून आम्ही आवाहन करतो की कृपया ज्या नागरिकांचं सदर वाहन आहे त्यांनी पोलीस स्टेशन येथे येऊन खात्री करून आपले वाहन संबंधित कोर्टाची ऑर्डर प्राप्त करून घेऊन जावे। सदरची वाहने जवळपास 10 वर्ष झाले पोलीस स्टेशन येथे पडून असून सदर वाहनावर अद्यापपर्यंत कुठल्याही मालकाने, अगर विमा कंपनीने त्याच्यावर आपला दावा दाखल केलेला नाही, त्यामुळे सदरची वाहने ही वापरात न येण्याजोगी होत आहे। तरी आम्ही आपल्या माध्यमातून एवढे आवाहन करतो की कृपया ताबडतोब पोलीस स्टेशन येथे संपर्क करून आपापली वाहने घेऊन। महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज लाइव चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा,